की सरकारला सत्ताधारी पक्षाला विरोधी पक्ष नको आहे. विरोधी पक्ष जो टीकाटिप्पणी करतो ते सरकारला सहन होत नाही आणि म्हणून विरोधी पक्षावर किरकोळ कारणासाठी एवढी कठोर शिक्षेची तरतूद. मी या ठिकाणी बसलेलो आहे त्यामुळे माझी मानसिक स्थिती खराब आहे की चांगली आहे हे तर आता तुम्ही ठरवू शकता. पण एवढं निश्चित आहे की गिरीश महाजन डिस्टर्ब झालेले आहे. की गिरीश महाजन एक सर्वसामान्य पेन्शनर शिक्षकाचा मुलगा आहे जो भाड्याच्या खोलीमध्ये जामनेर शहरामध्ये राहत होता. आता कोट्यवधी रुपयाची मालमत्ता आली कसं विचारले. सिक्युरिटी ब्रीच झाली आहे त्याच्यानंतर संसद रत्न असलेल्या सुप्रिया सुळेन समेत 141 जे खासदार आहेत त्यांचं निलंबन झालंय कसं पाहते आपण. संसदेच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच 141 खासदारांचं निलंबन झालं. खरं तर निलंबन होणं हे काही नवीन आहे अशातलं नाही आहे. पण 2 खासदार 4 खासदार काही कालासाठी निलंबन होत त्यांना शिस्त लावण्याच्या दृष्टिकोनातून आपण आतापर्यंत मान्य करतो. परंतु हे हुकुमशाही आहे. हे लोकशाहीचे एक थट्टा आहे की ज्यासाठी 191 खासदारांचं निलंबन केलं जातं. याचा अर्थ असा आहे की सरकारला सत्ताधारी पक्षाला विरोधी पक्ष नको आहे. विरोधी पक्ष जो टीकाटिप्पणी करतो ते सरकारला सहन होत नाही आणि म्हणून विरोधी पक्षावर किरकोळ कारणासाठी एवढी कठोर शिक्षेची तरतूद किंवा कठोर शिक्षा त्या माध्यमातून देण्याचा हा प्रयत्न आहे. सर, गिरीश महाजनांवर काल जे आपण आरोप केले त्याच्यानंतर त्यांचं असं म्हणणं आहे की तुमची मानसिक स्थिती बिघडलेली आहे आणि तुमच्यावरच आरोप केलेले आहेत. मी या ठिकाणी बसलेलो आहे त्यामुळे माझी मानसिक स्थिती खराब आहे की चांगली आहे हे तर आता तुम्ही ठरवू शकता. पण एवढं निश्चित आहे की गिरीश महाजन डिस्टर्ब झालेले आहे. मी त्यांना जे वारंवार प्रश्न विचारतो त्याचं ते उत्तर देऊ शकत नाही. मागे त्यांनी माझ्या आजाराविषयी एक स्टेटमेंट केलं की मी आजारी नसताना निव्वळ चमकेजगिरी केली किंवा सहानुभूती मिळवण्यासाठी केली. त्यावेळेस मी त्यांना चॅलेंज केलं होतं की तुमच्यामध्ये दम असेल तर माझा आजार खोटा आहे सिद्ध करून दाखवा आणि मी जर खोटा ठरलो तर मला जोडे मारायला या आणि जर खरं ठरलं तर तुम्ही जोडे मारायला तयार व्हा. पण अजूनपर्यंत गिरीश महाजन जोडे मारायला माझ्यासमोर काही आलेले नाही आहे. नुसतं बडबड करत राहायचे आणि त्यांना या ठिकाणी हे करत राहायचं. मी वारंवार म्हटलेलं आहे की गिरीश महाजन एक सर्वसामान्य पेन्शनर शिक्षकाचा मुलगा आहे जो भाड्याच्या खोलीमध्ये जामनेर शहरामध्ये राहत होता. आता कोट्यवधी रुपयाची मालमत्ता आली कशी. एवढ्या मोठ्या गाड्या घोड्या जावायचे एवढे हे मुलींचे एवढ्या मोठ्या प्रमाणावर मालमत्ता कशी जमली या 10 वर्षामध्ये. 10 वर्षापूर्वीची स्थिती काय होती. 10 वर्षामध्ये कशी जमली याची अँटी करप्शनकडून चौकशी करा. सरकार असल्यामुळे ते चौकशी करायला तयार नाही. मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार प्रकाराचे प्रकरणं मी काढले आहेत. त्या गैरव्यवहाराच्या प्रकरणाला सरकारकडून उत्तर दिलं जात नाही. आणि मग हे सारंचं सारं जे आहे ते प्रकरणं दडपण्यासाठी जे मी काल आरोप केले होते की बॉम्बस्फोटातील आरोपी आणि दहशतवादी संघटनेशी संबंधित असलेल्यांच्याबरोबर यांचे फोटो प्रकाशित झाले. माननीय उपमुख्यमंत्र्यांनी दिशाभूल करणारं उत्तर दिलं. वास्तविक पाहता ते लग्न जे होतं ते एका मुस्लिम समाजाच्या प्रमुख माणसाकडे नव्हतं. त्या ठिकाणी जी पत्रिका दिली होती आधी ती पत्रिका वेगळी होती. नंतर रात्रीखाली चौकशी सुरू झाली पत्रिका वेगळी आली अशी माझी माहिती मला मिळाली होती किंवा वर्तमानपत्रात तशी माहिती आली होती. म्हणजे उत्तर चुकीचं द्यायचं आणि अशा लोकांना त्या ठिकाणी पाठीशी घालायचं हे काम सरकारच्या माध्यमातून होतं आहे. आणि गिरीश महाजन या संदर्भामध्ये अत्यंत फ्रस्ट्रेट झालेलं आहे कारण त्यांचे हळूहळू सगळे प्रकरणं बाहेर यायला लागलेलं आहे. मी तर काय वैफल्यग्रस्त असलो काय चांगलं काय माझ्या प्रश्नांची उत्तरं द्यावी एवढंच माझी अपेक्षा आहे. सर, हिंदी में जानना चाहेंगे सुप्रिया सुळे जो संसद रत्न रहे.